नमस्ते, ऑलराउंडर रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण 2 मिनिटात मुगाच्या डाळीची भाजीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ, थोडेसे मसूर डाळ घेतली आहे। पाण्यामध्ये 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यासाठी 2 बारीक चिरलेले कांदे, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला घेतला आहे। सुरुवातीला 3 चमच तेल घेतले। तेल चांगलं आधीच गरम करून घ्यायचं। पूर्ण गरम झाल्यावर गॅस मंद करायचा। थोडीशी मोहरी टाकून बघायची तेल तापले का नाही। एक टीस्पून मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी जेवढी तडतडेल तेलामध्ये तेवढं भाजीची टेस्ट छान लागते। 1 चमच जिरे। ही भाजी आपल्या घरात जर कोणती भाजी नसेल तर 2 मिनिटात बनते आणि चवीला अतिशय छान लागते। थोडासा हिंग, 5 ते 6 10-12 लसूण पाकळ्या। लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पण चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरचीला पांढरा रंग आला की समजायचं मिरची तळली गेली आहे। 2 बारीक चिरलेले कांदे। आता कांद्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे। बघू शकतात किती छान गोल्डन रंग आला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा चांगला परतला म्हणजे भाजी छान लागते। यामध्ये 1 टीस्पून कस्तुरी मेथी टाकली। आता यावरती 2 ते 3 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। बघू शकतात कांदे आणि टोमॅटोला तसं तेल सुटलं आहे। एक चमच लाल मिरची पूड किंवा दोन्ही टाकू शकतात, कमी जास्त करू शकतात। साधारणतः ही भाजी लाल तिखटाची छान लागते। 1 छोटा टीस्पून हळद। मसाला जास्त परतू द्यायचा नाही कारण जास्त परतला तर भाजीचा लालसर रंग येत नाही। चवीनुसार मीठ। अगदी ढाबा स्टाईल ही मुगाच्या डाळीची भाजी होते। नक्की तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर यामध्ये आपण जी मुगाची डाळ आणि मसूर डाळ घेतली होती ती टाकणार आहोत। 1 मिनटं परतून घ्यायची मसाल्यामध्ये। यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकायचे। शक्यतो गरम पाणीच भाजीला वापरावे म्हणजे भाजीची टेस्ट छान येते आणि भाजीला रंगही सुंदर येतो। आता आपण साधारणतः 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजून घ्यायचे। ही डाळ जास्त शिजू द्यायची नाही। बघू शकता ह्या पद्धतीने अर्धवट शिजली की गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवायचा। नंतर ती मंद आचेवर बंद गॅसवर शिजून जाते ह्या पद्धतीने। थँक्यू।